समर 2022 या परीक्षेचे जे आहे ते रिझल्ट जे आहे ते बहुतांश लागलेले आहे। अमरावती विद्यापीठाने आजच एक परिपत्रक काढून उन्हाळे 2023 नियोजन जे आहे ते नियोजन दिलेलं आहे। या परिपत्रकामध्ये जे विद्यार्थी आहे, ज्या विद्यार्थी रेग्युलर मध्ये आहे किंवा जे विद्यार्थी बॅकलॉगचे आहे, अशा सर्व विद्यार्थ्यांसाठी ही महत्वपूर्ण सूचना आहे की ज्या विद्यार्थ्यांना अजूनपर्यंत ही फॉर्म कधी भरायचा हे माहिती नसेल त्या विद्यार्थ्यांसाठी सूचना आहे की गेले 3/3/2023 ते 13/3/2023 या कालावधीमध्ये तुम्हाला ऑनलाईन फॉर्म जो आहे तो फॉर्म फिलअप करावा लागेल। हा फॉर्म तुमचा उन्हाळे 2023 परीक्षेकरता राहील। युनिव्हर्सिटीच्या माध्यमातून ही परिपत्रक आजच जाहीर करण्यात आलेलं आहे। तर 28/2/2023 रोजी हे परिपत्रक जे आहे ते अमरावती विद्यापीठाने जाहीर केलेलं आहे। याच परिपत्रकानुसार 13 तारीख जे आहे ते लास्ट तारीख समजून तुम्हाला जो आहे तो तुमचा ऑनलाईन फॉर्म जो आहे तो फॉर्म भरायचा आहे। तसेच तुमची जी एक्झाम फीस आहे ती एक्झाम फीस सुद्धा तुम्हाला फिलअप करायचीच आहे, ती सुद्धा तुम्हाला भरायचीच आहे। त्याच्यानंतर विद्यार्थी मित्रांनो, की उन्हाळी 2023 ही परीक्षा कधी होईल, तर अजूनपर्यंत असं ठाम पत्रक जे आहे ते आलं नाही आहे। परंतु उन्हाळी 2023 परीक्षा ही मेच्या एंडिंगला जे आहे ते एंडिंगला होईल, म्हणजे जूनच्या पहिल्या ते सेकंड वीक पर्यंत जी एक्झाम जी आहे ती तुमची चालेल आणि सेकंड वीक पासून जे आहे ते तुमच्या एक्झामला स्टॉप लागेल, तुमचं नेक्स्ट सेमिस्टर जे आहे ते चालू होईल। तर विद्यार्थी मित्रांनो बघा की जे सेमिस्टर आहे तुमचं, हे सेमिस्टर तुम्हाला याची परीक्षा जी आहे ते उन्हाळे 2022-2023 ची परीक्षा जी आहे ते 2023 ची परीक्षा आहे तुम्हाला मे मध्ये पाहायला मिळेल। त्याचं परिपत्रक सुद्धा लवकरात लवकर जे आहे ते अमरावती विद्यापीठाकडून जाहीर करण्यात येईलच। परंतु ज्या विद्यार्थ्यांनी अजूनपर्यंतही कॉलेजचे फॉर्म जे आहे ते फॉर्म भरले नसेल त्या विद्यार्थ्यांनी आता 3 तारखेपासून जे आहे ते त्यांना फॉर्म भरायचे आहे। म्हणजे 3 तारखेपासून त्या विद्यार्थ्यांना वाट पाहायची आवश्यकता नाही। 3 तारीख ते 13 पर्यंत या तारखेपर्यंत तुम्हाला फॉर्म भरायचे आहे। एवढं सांगतो विद्यार्थी मित्रांनो। जय हिंद, जय महाराष्ट्र विद्यार्थी मित्रांनो।